नमस्कार शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रूपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या या लेक्चरमध्ये आपण बी एडच्या अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे ज्ञान व अभ्यासक्रम या पेपरवर आधारित एम सी क्यू या लेक्चरमध्ये घेणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये बी एडच्या या पेपरमधील परीक्षेमध्ये आलेले जे एम सी क्यू आहेत ते मी इथे घेतलेले आहे तर बघा डिसेंबर दोन हजार अठरामध्ये जो पेपर झाला ज्ञान व अभ्यासक्रम त्याच्यामध्ये जे आलेले एम सी क्यू होते ते आज मी इथे घेतलेले आहे त्यानंतर बघा पहिला आहे तो म्हणजे क्वेश्चनला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन आहे अभ्यासक्रम म्हणजे शैक्षणिक अपेक्षा प्रत्यक्षात उतरवण्याचे साधन असे मत डॅश डॅश यांनी मांडले मांडले आहे तर असं मत कोणी मांडले तर एडवर्ड क्रुग यांनी म्हटलेलं आहे की अभ्यासक्रम म्हणजे शैक्षणिक अपेक्षा प्रत्यक्षात उतरवण्याचे साधन होय लक्षात असू द्या त्यानंतरचं बघा दुसरं आहे एम सी क्यू पुढीलपैकी डॅश डॅश म्हणजे कृतिशील माहिती होय तर कौशल्य म्हणजे कृतिशील माहिती होय लक्षात असू द्या कौशल्य म्हणजे कृतिशील माहिती त्यानंतरचा प्रश्न आहे अभ्यासक्रमात कौशल्यदिष्ठित व संशोधनात्मक शिक्षणाचा पुरस्कार डॅश डॅश यांनी केला तर अभ्यासक्रमात कौशल्याधिष्ठित आणि संशोधनात्मक शिक्षणाचा पुरस्कार हा केलेला आहे तो म्हणजे महात्मा गांधी यांनी केलेला आहे लक्षात असू द्या त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे शिक्ष शिक्षकाचा व्यावसायिक विकास डॅश डॅशमधून साध्य होतो तो शिक्षकाचा व्यावसायिक विकास हा शिक्षक हस्तपुस्तिका यामधून साध्य होत असतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा निसर्गाकडे चला या शिक्षण पद्धतीचा पुरस्कार डॅश डॅश यांनी केला तर निसर्गाकडे चला या शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे तो म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांनी केलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी डॅश डॅश हा अध्यापनाचा प्रकार नाही नाही विचारला आहे अध्यापनाचा प्रकार नाही तर अनुदेशन हा प्रकार आहे संस्करण हा सुद्धा प्रकार आहे अभिसंधान हा सुद्धा प्रकार आहे कौशल्य हा अध्यापनाचा प्रकार नाही त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी डॅशाचा भर हा व्यक्ती विकासावर आधा अधिक असतो तर पाठ्यक्रम अभ्यासक्रम अभ्यासक्रम आराखडा वरील सर्व तर या तिन्ही घटकांचा भर हा व्यक्तीच्या विकासावर अधिक असतो त्यामुळे वरील सर्व हे याचं उत्तर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा आपण वरती पाहिजे पाहिलं की डिसेंबर दोन दोन हजार अठरामध्ये आलेले क्वेश्चन आता आपण पाहूया मे दोन हजार अठरामध्ये आलेले क्वेश्चन तर बघा पहिला प्रश्न आहे मे दोन हजार अठरामध्ये आलेला तो म्हणजे अभ्यासक्रम हा व्यवसाय असावा असे डॅश डॅश यांचे ठाम मत आहे तर अभ्यासक्रम हा व्यवसाय असावा असं मत महात्मा गांधीजी यांनी मांडलेलं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी डॅश डॅश हे स्पष्ट व निश्चितपणे दाखविता येते तर कौशल्य हे कसं त स्पष्ट व निश्चितपणे आपल्याला दाखवता येतं लोकशाहीचे डॅश डॅश हे अंग नाही नाही विचारलं आहे तर लोकशाहीचे शैक्षणिक राजकीय आर्थिक हे अंग आहेत धार्मिक हे लोकशाहीचं अंग नाही म्हणण्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर क त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा शब्दकोश हे डॅश डॅशचे उदाहरण आहे तर शब्दकोश हे संदर्भ पुस्तक याचे उदाहरण आपल्याला सांगता येईल त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी डॅश डॅश हा प्रशिक्षणाचा घटक नाही तर ज्ञान अभिव्यक्ती वर्तनशैली कौशल्य तर कौशल्य हा प्रशिक्षणाचा घटक नाही त्यानंतर पुढचा बघा प्रश्न लोकशाही ही जीवनशैली होय असे, जीवन असे मत डॅश डॅश यांचे आहे तर लोकशाही ही जीवनशैली असं मत जॉन डॉई यांनी मांडलेलं जॉन डोई यांनी मांडलेलं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा बाल साहित्यामधील किशोर मासिक डॅश डॅश यांच्याकडून प्रकाशित होत असतं तर किशोर मासिक हे बाल भारती यांच्याकडून प्रकाशित होत असतं लक्षात असू द्या त्यानंतरचा प्रश्न बघा त्यानंतर, त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये मध्ये आलेले क्वेश्चन बघा त्यातला पहिला क्वेश्चन आहे नीतिकथा व दंतकथा यांचा समावेश डॅश या बालसाहित्या प्रकारात होतो तर नीतिकथा व दंतकथा यांचा समावेश काल्पनिक साहित्य या प्रकारात होतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा पर्सनॅलिटी या ग्रंथाचे लेखक डॅश्टॅश हे आहेत तर पर्सनॅलिटी या ग्रंथाचे लेखक रवींद्रनाथ टॉगर हे आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा अभिसंधान हा डॅश डॅशचा एक प्रकार आहे तर अभिसंधान हा कशाचा प्रकार आहे तर अध्यापनाचा प्रकार आहे अभिसंधान हा अध्यापनाचा एक प्रकार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा शिक्षक शिक्षणाचा राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रम डॅश डॅश ही संस्था तयार करते तो राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रम हा कोण तयार करतं तर एन सी टी ई करते लक्षात असू द्या त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीयत्वात डॅश डॅशचा विचार केला जात नाही तर राष्ट्रीयवाद भाषा धर्म परंपरा या सर्व गोष्टीचा विचार केला जात नाही तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन नंबर ड त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा अचूकता व संदर्भ यांची जोडणी डॅश डॅशमुळे शक्य होते तर अचूकता व संदर्भ यांची जोडणी कौशल्यामुळे शक्य होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा ज्ञानमीमासा हा डॅश डॅशचा व्यापक भाग आहे तो ज्ञान हा तत्त्व व्यापक भाग आहे लक्षात सुद्धा दा तत्वमिम्मासामध्ये येत असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा त्यानंतर मे दोन हजार सतरामध्ये आलेले क्वेश्चन पाहू शकता तुम्ही पहिला क्वेश्चन आहे डॅश डॅश हे अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्ये आहे विचारलं आहे तर राष्ट्रीय चारित्र्य घडविणे सामाजिक परिवर्तनाला दिशा देणे विद्यार्थ्यांना भावी जीवन जगण्यासाठी समर्थ बनविणे हे सर्व वैशिष्ट्ये अभ्यासक्रमाचे आहेत म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड वरील सर्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा एखाद्या वे व्यक्तीला अध्ययन करण्यासाठी मदत करणारी कला म्हणजे डॅश डॅश होय तर एखाद्या व्यक्तीला अध्ययन करण्यासाठी मदत करणारी कला म्हणजे प्रशिक्षण होय त्यानंतरचा प्रश्न खरे शिक्षण म्हणजे बालकातील चैतन्य बुद्धिमत्ता आणि शारीरिक क्षमतांना वाट करून देणे आणि त्यांच्यात उत्तेजना निर्माण करणे होय असे डॅश डॅश यांनी म्हटलं आहे तर असं मत आहे ते महात्मा गांधी यांचं त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा अध्यापनाच्या साहित्याचा अर्धभाग म्हणजे डॅश डॅश असे समजले जाते तर अध्यापनाच्या साहित्याचा अर्धभाग्य अर्धभाग्य म्हणून कशाला समजलं जातं तर तर ते समजलं जातं अभ्यासक्रमाला त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा लोकशाहीचे डॅश हे अंग नाही तर आताच पाहिलं आर्थिक शैक्षणिक राजकीय धार्मिक हे लोकशाहीचं अंग नाही त्यानंतरचा प्रश्न बघा बालसाहित्यामध्ये डॅश डॅशचा समावेश होतो तर गोष्टी गाणी पुस्तके या सर्वांचा समावेश बालसाहित्यामध्ये होतो म्हणून याचा करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीयत्वाच्या शिक्षणाची गरज डॅश डॅशसाठी आहे तर ऑप्शन आहेत राष्ट्रासाठी त्याग करण्याच्या वृत्तीचा विकास करण्यासाठी धार्मिकता जोपासण्यासाठी भाषेचा विकेस विकास करण्यासाठी आणि वरील सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व राष्ट्रीयत्वाच्या शिक्षणाची गरज या सर्व घटनासाठी किंवा घटकासाठी सांगता येईल त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा आता आपण पेपरमध्ये आलेले क्वेश्चन पाहिले आता आपण जे महत्त्वाचे आहेत पेपरमध्ये येण्यासारखे आहेत ते क्वेश्चन पाहूया तर बघा पहिला जो मुद्दा आहे शैक्षणिक ध्येय साध्य करून घेण्यासाठी शाळेत उपयोगात आणलेले सर्व प्रकारचे अनुभव म्हणजे अभ्यासक्रम होय ही अभ्यासक्रमाची व्याख्या मंड्रो यांनी केलेली आहे लक्षात असू द्या मंड्रो यांनी व्याख्या कोणती केली असं पण विचारलं जाऊ शकतं किंवा व्याख्या दिली जाते आणि ही व्याख्या कोणी केली असं पण विचारलं जाऊ शकतो म्हणून ही अभ्यासक्रमाची व्याख्या कोणी के केलेली आहे तर मंड्रो यांनी केलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा शाळेच्या नियंत्रणाखाली शिकणाऱ्याला प्राप्त होणाऱ्या सर्व अनुभवांचा साठा म्हणजे अभ्यासक्रम होय ही व्याख्या कोणी केली तर ही व्याख्या रेमर्स यांनी केलेली आहे रेमर्सनी कशावर भर दिला तर अनुभवाच्या साठ्यावर भर दिलेला आहे आणि मंड्रो यांनी कशावर भर दिला तर उपक्रमावर किंवा शाळे शाळेत उपयोगात आणलेल्या सर्व अनुभवावर भर दिलेला आहे इथं नियंत्रण महत्वाचं आहे रेमर्समध्ये तर शैक्षणिक ध्येय आहेत लक्षात असू द्या व्याख्या एक एक पॉइंट त्यांच्या संलग्नित लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थ्याच्या जीवनाला सर्व बाजूने स्पर्श करणारे व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा समतोल विकास करणारे संपूर्ण शालेय जीवन म्हणजे अभ्यासक्रम होय ही व्याख्या मुदलियार आयोगाने केली आहे मुदलियार आयोगाने कशावर भर दिला तर विद्यार्थ्याच्या जीवनाला सर्व बाजू म्हणजे विद्यार्थ्याच्या सर्व बाजूवर भर दिलेला आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या समतोलावर किंवा विकासावर भर दिलेला आहे मुदलियार आयोगाने कोणत्या दोन गोष्टीवर भर दिला लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते लक्षात येईल की ही व्याख्या कोणाची आहे त्यानंतरचा पुढचा भागा मुद्दा अभ्यासक्रमात प्रामुख्याने चार घटकांचा समावेश होतो अभ्यासक्रमात कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो तर उद्दिष्टे आशय किंवा त्यालाच आपण विषय म्हणतो आणि अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन हे चार घटक अभ्यासक्रमात मुख्य आहेत किंवा प्रमुख आहेत मग उद्दिष्टामध्ये काय असतं तर शिक्षकांनी का, या का शिकवायचं याचं उत्तर याच्यातून मिळतं उद्दिष्टामधनं आपलं शिक्षक का शिकवतात हो कारण काहीतरी उद्दिष्ट असेल शिकवण्यामागं त्यानंतर आशय म्हणजे काय असतं तर शिक्षकांनी काय शिकवायचं शिक्षकांनी नेमकं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय शिकवायचं त्याला आपण आशय म्हणतो आणि अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षकांनी कसे शिकवावे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अध्यापन पद्धतीला मिळतं म्हणजे कशाप्रकारे तुम्ही विद्यार्थ्याला तो आशय किंवा ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिकवता त्याला आपण काय म्हणतो अध्यापन पद्धती आणि शेवटचा मुद्दा आहे मूल्यमापन तर शिक्षकाने किती प्रमाणात व काय साध्य केले या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मूल्यमापनातून मिळतं म्हणजे लक्षात ठेवायचं का शिकवायचं काय शिकवायचं कसे शिकवायचं आणि किती प्रमाणात साध्य केले या सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला आशे अध्यापन असे मूल्यमापना यांच्या बाबतीत मिळतात त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रचलित शालेय अभ्यासक्रमाची विभागणी एकूण चार स्तरात केली आहे बघा शालेय अभ्यासक्रमाची विभागणी किती स्तरात चार स्तरात तर कुठले कुठले पहिला प्राथंिक स्तर आहे तो म्हणजे प्राथमिक स्तर प्राथमिक स्तरामध्ये कि कितवी यत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी उच्च प्राथमिक स्तरामध्ये सहावी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी आणि त्यानंतरचा जो तिसरा स्तर आहे तो आहे माध्यमिक स्तर तो आहे इता नववी ते दहावीचे विद्यार्थी आणि उच्च माध्यमिक स्तर आहे अकरावी ते बारावीचे विद्यार्थी असे चार स्तर सांगितलेले आहेत त्यानंतरचा बघा पुढचा मुद्दा प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचा अभ्यासक्रम हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिलेल्या गावाभूत घटकावर आधारित असतो अभ्यासक्रम ठरवताना आपण कशाचा विचार करत असतो तर गाभाभूत घटकांचा विचार करत असतो लक्षात असू द्या त्यानंतरचा बघा अभ्यासक्रम हा शिक्षण स्तरासाठी तयार करतात तर पाठ्यक्रम हा येतेसाठी तयार करतात हे महागच तुम्हाला सांगितले अभ्यासक्रम हा स्तरासाठी असतो आता जे स्तर सांगितले प्राथमिक स्तर उच्च प्राथमिक स्तर माध्यमिक स्तर आणि उच्च माध्यमिक स्तर हे स्तरांसाठी असतो अभ्यासक्रम आणि त्या स्तरामधली इयत्ता असते पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी त्या इयत्तेसाठी असतो तो, तो म्हणजे पाठ्यक्रम लक्षात असू द्या त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे अभ्यासक्रमातूनच आपण काय करत असतो पाठ्यक्रम तयार करत असतो त्यानंतरचा मुद्दा आहे अभ्यासक्रमाचे स्वरूप कसं आहे व्यापक आहे तर पाठ्यक्रमाचे स्वरूप कसं आहे मर्यादित आहे व्यापक आहे कसं म्हणता येईल तर आपण स्तरानुसार तयार करतो म्हणजे मोठा भाग झाला तो व्यापक आहे आणि पाठ्यक्रम हा फक्त यत्तेच्या संलग्नीत असतो म्हणून तो मर्यादित भाग आहे त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे अभ्यासक्रमातून विद्यार्थ्याचा बोधात्मक भावात भावात्मक आणि क्रियात्मक विकास होतो अभ्यासक्रम हा देह उद्दिष्टे पाठ्यक्रम पाठ्यपुस्तक मूल्यमापन यामधील काय असतो दुवा असतो लक्षात असू द्या कशामधील देहामधील उद्दिष्टामधील पाठ्यक्रमामधील पाठ्यपुस्तक मूल्यमापन या सर्वांमधील अभ्यासक्रम काय असतो दुवा असतो त्यानंतरचा बघा पुढचा मुद्दा मुद्दा आहे अभ्यासक्रमाचे काही प्रकार दिलेले आहेत बघा पहिला जो आहे गाभाभूत किंवा मूलभूत घटकानुसार अभ्यासक्रम जे गाभाभूत घटक दिलेले आहेत त्यानुसार तयार केलेला अभ्यासक्रम किंवा मूलभूत घटकानुसार तयार केलेला अभ्यासक्रम हा एक झाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशीनुसार असा अभ्यासक्रम तयार करण्यात ता आला त्यानंतर मूल उद्योगी शिक्षणानुसार अभ्यासक्रम ह्या ही जी संकल्पना आहे किंवा अभ्यासक्रमाचा जो प्रकार आहे तो कोणी मांडलेला आहे तर महात्मा गांधी यांनी मांडलेला आहे त्यानंतरचा तिसरा जो अभ्यासक्रमाचा प्रकार आहे कार्यवादानुसार अभ्यासक्रम हा प्रकार मांडलेला आहे जॉन डोई ही संकल्पना आहे आणि चौथा जो प्रकार आहे आंतरज्ञानशाखी अभ्यासक्रम हा सर्व विषयांचा सहसंबंध प्रस्थापित करणारा असा अभ्यासक्रम असतो आंतरज्ञानशाखी अभ्यासक्रम लक्षात असू द्या त्यानंतरचा ज्या अभ्यासक्रमाचा प्रकार आहे मूल्यमापन संकल्पनेनुसार अभ्यासक्रम यामध्ये उद्दिष्टे शैक्षणिक अनुभव मूल्यमापन या, या क्रियांचा यात समावेश होत असतो असे आपल्याला अभ्यासक्रमाचे प्रकार सांगता येतील त्यानंतरचा मुद्दा आहे महात्मा गांधींच्या जीवनाच्या तत्वज्ञानातील प्रमुख त्रिसूत्री म्हणजे सत्य अहिंसा आणि प्रेम होई हे आपल्याला माहीत आहे त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे महात्मा गांधींच्या मतानुसार सत्य हे जीवनाचे काय आहे सर्वोच्च ध्येय आहे लक्षात असू द्या प्रश्न विचारला जाऊ शकतो महात्मा गांधींच्या मतानुसार डॅश डॅश हे जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे त्यात दिलं जाऊ शकतं सत्य अहिंसा प्रेम आणि वरील सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे महात्मा गांधींच्या मतानुसार सत्य हे जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो बघा केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे शिक्षणाचा प्रारंभ देखील नव्हे तर शरीर आत्मा व मन यांचा परिपूर्ण विकास करून व्यक्तीमधील सर्वोत्कृष्ट गुणाची अभिव्यक्ती करणे हे शिक्षणाचे खरे ध्येय असावे असे मत कोणी म्हटलं तर महात्मा गांधीजींनी मांडलेलं आहे त्यानंतरचा बघा पुढचा मुद्दा आहे जे शिक्षण चारित्र्याची निर्मिती करू शकते तेच सर्वोच्च शिक्षण होय असे मत पण महात्मा गांधीजींनी मांडलेलं आहे त्यानंतर बघा मानवतेची सेवा हेच गांधीजींच्या शैक्षणिक तत्वज्ञानाचं सार होतं तर त्यानंतरचा बघा पुढचा मुद्दा महात्मा गांधीजींच्या मतानुसार शिक्षणाचे अंतिम ध्येय व जीवनाचे अंतिम ध्येय एकच असून ते म्हणजे व्यक्तीचा आध्यात्मिक विकास होय असं ते म्हणतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधीजींनी मते शिक्षणाचा अभ्यासक्रम हा मूलभूत व्यवसाय भिमुख असावा कसा असावा व्यवसाय भिमुख असावा त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे महात्मा गांधींनी एक एकोणीसशे सदतीसमध्ये उद्योगी शिक्षण पद्धती मांडली मूल उद्योगी शिक्षण पद्धती कोणी मांडली हे मनात पक्क करा की ते महात्मा गांधी यांनी मांडली आणि कधी मांडली तर एकोणीसशे सदतीस साली त्यांनीही मांडलेली आहे त्यानंतरचा बघा प्रश्न मूल उद्योगी शिक्षणालाच बुनियादी शिक्षण योजना किंवा वर्धा योजना किंवा उद्योगी राष्ट्रीय शिक्षण अशी विविध प्रकारची नावे आहेत तुम्हाला पेपरमध्ये एखादं नाव दिलं जातं आणि त्याला कोणकोणती कौं नावे आहेत असं विचारलं जातं तर लक्ष असू द्या उद्योगी शिक्षणालाच बुनियादी शिक्षण असंही म्हणतात त्याचप्रमाणे वर्धा योजना म्हणून ही मूल उद्योगी शिक्षण योजना ओळखली जाते त्याचप्रमाणे मूल उद्योगी राष्ट्रीय शिक्षण म्हणूनसुद्धा ती ओळखली जाते त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे महात्मा गांधींनी मूल शिक्षणालाच ग्राम उद्योगी राष्ट्रीय ग्राम शिक्षण असे सुद्धा नाव दिलेलं आपल्याला समजते त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे मूल उद्योगी शिक्षणामध्ये विद्यार्थ्याची क्रियाशीलता विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या जीवनाशी संबंध जोडणे स्वाश्रयी शिक्षण असावे ही प्रमुख ध्येय सांगितलेली आहेत त्यानंतरचा मुद्दा बघा गांधीजींची शिक्षण पद्धती ही तर सर्व शिक्षण पद्धतीच्या पुढचे पाऊल आहे अशी मला खात्री वाटते असं जॉन डुई या पाश्चात्य तज्ज्ञांनी म्हटले आहे कोणी म्हटलं आहे जॉन डुई यांनी असं म्हटलं आहे त्यानंतरचा बघा मुद्दा रवींद्रनाथांच्या मते शिक्षण संस्था शिक्षक आणि शिकवण्याच्या पद्धती यापेक्षा काय विद्यार्थी श्रेष्ठ असतो असं कोण म्हणतात रवींद्रनाथ टागोर म्हणतात त्यानंतरचा बघा प्रश्न रवींद्रनाथ टागोर यांनी सन एकोणीसशे एकमध्ये बोलापूरजवळ शांतिनिकेतन या आश्रमाची स्थापना केली शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली रवींद्रनाथ टागोर यांनी आणि कधी केली तर एकोणीसशे एकमध्ये कुठे केली तर बोलापूरजवळ त्यानंतरचा बघा प्रश्न रवींद्रनाथ टागोर यांनी एकोणीसशे चोवीस साली शिक्षाशस्त्र या नावाची शाळा स्थापन केली शिक्षा सत्र या नावाची शाळा स्थापन केली कोणी रवींद्रनाथ टागोर यांनी त्यानंतरचा मुद्दा बघा प्रत्येक बालक म्हणजे या विश्वाच्या अंगणात खेळणारा एक देवदूतच होय असे कोण म्हणतात तर असे रवींद्रनाथ टागोर असे म्हणतात लक्षात असू द्या अंगणात खेळणारा रवींद्रनाथ टागोर लक्षात ठेवा अशा जोड्या तुम्ही लावून पटकन लक्षात ठेवू शकतात त्यानंतर सत्य ही एक रस्ता नसलेली जमीन आहे असे जय कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे सत्य काय आहे एक रस्ता नसलेली जमीन आहे असं जय कृष्णमूर्ती असे म्हणतात त्यानंतरचा बघा शैक्षणिक ध्येय साध्य करून घेण्यासाठी शाळेत उपयोगात आणलेले सर्व प्रकारचे अनुभव म्हणजे अभ्यासक्रम होय अशी व्याख्या अभ्यासक्रमाची कोणी केली तर मुदलियार आयोगाने मगच मी सांगितलं तुम्हाला शैक्षणिक ध्येयावर त्यांनी जास्त भर दिलेला होता म्हणून ही व्याख्या केलेली आहे मुदलियार आयोगाने त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या तत्वांपैकी डॅश डॅश हे तत्त्व किंवा निकष अभ्यासक्रमाचे असत नाही अभ्यासक्रमाचं नाही म्हणते तर जीवनाशी संबंधित विविधता अर्थरजनाची प्राप्ती आणि ताठरपणा तर ताठरपणा हे निकष अभ्यासक्रमाचे असत नाही त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा खाली दिलेल्या पर्यायापैकी डॅश डॅश हा पर्याय चुकीचा ओळखा चुकीचा पर्याय ओळखायला सांगितला आहे ऑप्शन बघा अ पाठ्यक्रम येतेसाठी तयार करतात हे तर बरोबर आहे अभ्यासक्रम स्तरासाठी तयार करतात हे पण बरोबर आहे अभ्यासक्रमातून पाठ्यक्रम तयार करतात हे पण बरोबर आहे म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे अभ्या त्या त्यानंतरचा बघा पॉईंट अभ्यासक्रम विषयासाठी तयार करतात तर हे चुकीचं आहे आपल्याला चुकीचं ओळखायला लावलं आहे त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे अभ्यासक्रमाचे स्वरूप डॅश डॅश असते तर अभ्यासक्रमाचे स्वरूप मी तुम्हाला सांगितलं व्यापक असते आणि मर्यादित कशाचं असतं तर मर्यादित हे पाठ्यक्रमाचं असतं त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा अभ्यासक्रमाचा संबंध शैक्षणिक तत्त्वज्ञानाशी अधिक येतो तर पाठ्यक्रमाचा संबंध व्यावहारिक ज्ञानाशी येतो लक्षात ठेवायचं आहे व्यवहारिक ज्ञान पाठ्यक्रम अभ्यासक्रम शैक्षणिक तत्वज्ञान त्यानंतरचा मुद्दा बघा ज्ञानाचा संबंध सिद्धांताशी येतो तर कौशल्याचा संबंध हा सिद्धांताचे यशस्वीपणे सरावासाठी उपयोजन करण्याशी येतो हे पण लक्षात असू द्या ज्ञानाचा संबंध कशाचे असतो ज्ञानामध्ये काय असतं सिद्धांत दिलेले असतात पण कौशल्यामध्ये काय केलं जातं तर तुम्हाला तो सरावाने प्राप्त होत असतो म्हणून कौशल्य सराव आणि ज्ञान सिद्धांत लक्षात असू द्या त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे वाचन निरीक्षण श्रवण स्पर्श इत्यादी संवेदनाच्या आधानाद्वारे प्राप्त होणारे प्राप्त होणारी माहिती म्हणजे ज्ञान होय कशापासून वाचनापासून निरीक्षणातून श्रवणातून स्पर्शातून तुम्हाला ज्या संवेदना निर्माण होतात आणि त्या संवेदनामधून प्राप्त होणारी जी माहिती असते तोच आपल्याला ज्ञान असं म्हणलं जातं त्यानंतरचा मुद्दा बघा विशिष्ट परिस्थिती ज्ञानाचे उपयोजन करण्याची क्षमता म्हणजे कौशल्य होय तुमच्याकडे ज्ञान तु। आहे पण ते कोणत्या परिस्थितीमध्ये कसं वापरायचं हे जर माहीत नसेल तर उपयोग नाही त्यामुळं विशिष्ट परिस्थितीत ज्ञानाचे उपयोजन किंवा उपयोग करून घेणं त्यालाच आपण कौशल्य असं म्हणतो त्यानंतर बघा कौशल्यामध्ये निशांत होण्यासाठी प्रयत्न म प्रमाद पद्धती फार उपयुक्त आहे म्हणजे तुम्हाला जर कौशल्य प्राप्त करून घ्यायचं आहे तर तुम्हाला त्याच्यात प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यानंतरचा मुद्दा आहे अध्यापन म्हणजे काहीतरी जाणून घेण्याचे का कारण ज्यामुळे ज्ञान प्राप्त होते नकाशाच्या सहाय्याने विविध क्षेत्रात मुक्तपणे संचार करणे म्हणजे आपण काय म्हणतो त्याला प्रशिक्षण असं म्हणत असतो त्यानंतरचा मुद्दा बघा कोणत्याही शाखेचा विशेष अभ्यास किंवा विशेष कौशल्य संपादनास प्रशिक्षण असं म्हटलं जातं तुम्हाला ते एखादी विषय शिकवायचा आहे आणि त्यातील सगळी माहिती तुम्हाला प्राप्त करायची आहे किंवा तो विषय कसा शिकवायचा आहे हे व्यवस्थित जर सांगायचं असेल तर तुम्हाला प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा अनेक विविध विषयांसाठी उपयोगता येणारी पुनरावृत्ती अनुदेशन प्रक्रिया म्हणजे अध्यापन पद्धती होय अध्यापन पद्धतीची व्याख्या केलेली आहे त्यानंतर असंघटित असंबंधित वास्तव्य तथ्ये जे ऐकून वाचून किंवा संप्रेषणाद्वारे प्राप्त होतात त्यांना आपण माहिती असं म्हणतो त्यानंतर बघा माहितीची संघटित बाजू म्हणजे ज्ञान होय त्यानंतर ज्या गोष्टी पाहिलेल्या नाहीत पण सत्य आहेत अशा गोष्टीविषयीची आशा म्हणजे विश्वास होय आपण ती गोष्ट पाहिलेली नाही पण ती खरी आहे अशी जी गोष्ट आहे त्याला आपण विश्वास असं म्हणतो त्यानंतरचा मुद्दा बघा काय पाहिले आहे त्याच्याशी आपण कसे संबंध जोडतो ते म्हणजे तर्कबुद्धी होय तर्क लावणे त्यालाच आपण तर्कबुद्धी असं तर्क म्हणतो विश्वासालाच कारणाची आवश्यकता नसते विश्वास असेल आपण तिथं कारणे शोधत नाही त्यानंतरचा बघा मुद्दा तर्कबुद्धीला विचार करण्याची व निष्कर्ष करण्याची शक्ती व क्षमता असते म्हणजे तर्कबुद्धी असेल तर तुम्ही विचार करता आणि त्या विचारातून निष्कर्ष करण्याचाही प्रयत्न करता आणि ही दोन्ही शक्ती किंवा क्षमता असणे म्हणजे तर्कबुद्धी होय त्यानंतरचा बघा राष्ट्रत्वाची भावना भाषाभेद धर्मभेद जातीभेद पक्षभेद अशा देशाला विघटित करणाऱ्या भावनावर आवर घालू शकते राष्ट्रवादीची भावना जर असेल विद्यार्थ्यामध्ये तर भाषाभेद असो किंवा धर्मभेद भेद जातीभेद पक्ष पक्षभेद असो ह्याला दुर्लक्ष करतो विद्यार्थी आणि राष्ट्रीयवादी भावना तो बाळ लगतो। भागा है। वाची भावना म्हणजे राष्ट्राचे तत्वज्ञान धर्म संस्कृती परंपरा इतिहास याबद्दल काय अभिमान असणं त्यानंतरचा बघा प्रश्न जीवनाचे व शिक्षणाचे अंतिम ध्येय संपूर्ण विकास व मुक्ती होय असे कोण म्हणतो तर असे म्हणतात रवींद्रनाथ टागोर त्यानंतरचा बघा मुद्दा निसर्गवादाचे प्रमुख भारतीय पुरस्कर्ते म्हणून कोणाचा उल्लेख करावा लागतो तर निसर्गवादाचे प्रमुख भारतीय पुरस्कर्ते म्हणून रवींद्रनाथ टागोर यांचा उल्लेख करावा लागतो त्यानंतरचा प्रश्न बघा पुढीलपैकी रवींद्रनाथ टागोरांचे शिक्षकाबद्दल कोणते मत नाही तर शिक्षकास विद्यार्थ्याविषयी प्रेम वाटावे हे मत आहे त्यांचं शिक्षकाने विद्यार्थ्या विद्यार्थ्यामध्ये मिसळावे हे पण मत आहे शिक्षकाने विद्यार्थ्याच्या निसर्गाच्या सानिध्यात न्यावं विद्यार्थ्यांना हे पण मत होतं रवींद्रनाथ टागोर यांचं शिक्षकाने विद्यार्थ्याच्या मनात माहिती भरवावी हे त्यांचं मत नव्हतं म्हणून आपलं हे उत्तर नाही विचारलं आहे म्हणून याचं हे करेक्ट आन्सर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा वारसा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी टागोर यांनी टॅश ही संस्था ताप स्थापन केली तर आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा वारसा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी टागोरांनी शांतिनिकेतन ही संस्था स्थापन केलेली आहे त्यानंतरचा बघा मुद्दा पुढीलपैकी रवींद्रनाथ टागोरांशी संबंधित नाही असे कोणते नाव आहे संबंधित नाही विचारलं आहे तर शांतिनिकेतन आताच पाहिलं हे संबंधित आहे श्रीनिकेतन हे सुद्धा संबंधित आहे आणि विश्वभारती विद्यापीठशी हे सुद्धा त्यांच्याशी संबंधित आहे तर आर्य समाज हा त्यांच्याशी संबंधित नाही म्हणून याचा करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा गुरुदेव टागोरांच्या डॅश या ग्रंथास नोबेल पारितोषिक मिळालं आहे तर गीतांजली या ग्रंथास नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे गीतांजली लक्षात असू द्या त्यानंतरचा प्रश्न बघा यंत्र विश्वभवती एक निणम हे डॅश या संस्थेचे बोधवाक्य आहे तर विश्वभारती या संस्थेचे हे बोधवाक्य आहे का यंत्र विश्वभवती एक निळम त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे शिक्षणातून मनुष्य जीवनाचे संपूर्ण विश्वाशी सुसंगती निर्माण झाली पाहिजे असे कोणी सांगितले तर रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षणातून मनुष्य जीवनाचे संपूर्ण विश्वासी सुसंगती निर्माण झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतरचा मुद्दा बघा शिक्षणाचा खरा उद्देश मानसिक स्वातंत्र्य होय असे कोणी सांगितले तर रवींद्रनाथ टागोर यांनी मानसिक स्वातंत्र्य या गोष्टीवर भर दिलेला आहे त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा शिक्षणातून बालकातील सर्जनशीलता व नवनिर्मितीच्या विकासाला संधी मिळावी असे कोणी सांगितले तर असेही रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेले आहे त्यानंतरचा मुद्दा बघा रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनची स्थापना डॅश डॅश या वर्षी केली तर त्यांनी कधी केली तर एकोणीसशे एक साली त्यांनी शांतिनिकेतनची स्थापना केलेली आहे त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा पुढीलपैकी कोणते ध्येय गुरुदेव टागोरांशी विसंगत आहे विसंगत विचारला हे संगत, संगत, संगत नाही तर मानवनिर्माण हा त्यांचा किंवा त्यांचं ध्येय नव्हतं मानव निर्माण करतं तर आत्मसाक्षात्कार आत्मविष्कार स्वावलंबन हे त्यांचे शिक्षणातील ध्येय होते म्हणून मानवनिर्माण हे त्यांचे विसंगत आहे त्यांच्याशी विसंगत असं आहे त्यानंतरचा मुद्दा बघा डॅशच्या मते निसर्गातील सर्व वस्तू घटना निसर्गाचे बदलते रूप रंग मुलांना पाहू द्या असं रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलं लक्षात काय ठेवायचं तुम्हाला की रवींद्रनाथ टागोर यांनी निसर्गामधून मुलाला दिले जाणारे शिक्षणावर भर दिलेला आहे त्यांचं असं मत होतं की चार भिंतीतच शिक्षण दिलं जात नाही तर विद्यार्थ्यांना निसर्गामध्ये नेऊन तुम्ही विविध गोष्टी त्यांना शिकवू शकता असं मत त्यांनी मांडलेलं आहे त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा शिस्त ही एक मनाची वृत्ती मानसिकता आहे असे डॅश डॅश यांनी प्रतिपादन केले आहे तर तेही रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेलं आहे त्यानंतरचा बघा मुद्दा मन बुद्धी आणि शरीर यांच्यातील सर्वो सर्वोत्माचा आविष्कार शिक्षणातून व्हावा असे कोणी सांगितले तर महात्मा गांधींनी या तीन गोष्टीवर म्हणजे काय मन बुद्धी आणि शरीर याच्यावर भर दिलेला आहे लक्षात असू द्या त्यानंतरचा बघा मुद्दा डॅश डॅश गांधी साली गांधीजींनी वर्धा शिक्षण योजना मांडली तर एकोणीसशे सदोतीस साली त्यांनी वर्धा शिक्षण योजना मांडलेली आहे त्यालाच आपण मूल उद्योगी शिक्षण योजना असंही म्हणतो किंवा मूल उद्योगी राष्ट्रीय शिक्षण योजना असंही म्हणतो त्यानंतर बघा मूल उद्योगिक शिक्षणास पुढीलपैकी कोणते पर्यायी नाव नाही पर्यायी नाव नाही म्हटले आता सांगितलं तुम्हाला मूल उद्योगी म्हणतात नाही तालीम असं म्हणतात धार्मिक शिक्षण असं म्हणत नाहीत म्हणजे उत्तर आहे ड त्यानंतरचा बघा मुद्दा मुलांच्या कृतिशीलतेस प्रेरणा मिळण्यासाठी गांधीजींनी डाष्टशाला शिक्षणाचे केंद्र मानले तर हस्त व्यवसायाला गांधीजींनी शिक्षणाचे केंद्र मानलेलं आहे त्यानंतरचा बघा गांधीजींनी मूलोद्योगिक शिक्षणात अनिवार्य शिक्षणासाठी हा डॅश डॅश हा वयोगोट सुचवला होता तर मुलौद्योगिक शिक्षणात अनिवार्य शिक्षणासाठी सात ते चौदा हा वयोगोट सुचवलेला होता म्हणजे सात ते चौदा वयोगटातील मुलाला अनिवार्य शिक्षण देणं गरजेचं आहे असं गांधीजींनी म्हटलेलं आहे त्यानंतरचा बघा शिक्षणातून सर्वोदय समाजाची स्थापना व्हावी अशी डॅश डॅश यांची इच्छा होती तर अशी इच्छा महात्मा गांधींची यांची होती त्यानंतरचा मुद्दा बघा स्वाश्रीपणाचे तत्त्व ही केवळ प्राथमिक गरज नव्हे तर ती अतिआवश्यक अट आहे हे विधान कोणाचे आहे तर महात्मा गांधीजींचं हे विधान आहे त्यानंतर बघा केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे शिक्षणाचा प्रारंभही नाही असे डॅश यांचे मत आहे तर महात्मा गांधीच असे म्हणतात की साक्षरता होणे म्हणजे शिक्षण घेणं किंवा शिक्षणाचा तो प्रारंभही नाही असं ते म्हणतात त्यानंतरचा बघा मूल शिक्षण योजनेच्या अपयशाचे पुढीलपैकी कोणते कारण नाही विचारलं आहे तर भारत पारतंत्र्यात होता हे त्याचं कारण नाही आहे तर यांत्रिकपणे अंमलबजावणी अकार्यक्षम शिक्षकांचा सहभाग मनापासून योजनेचा स्वीकार नाही ह्या सर्व गोष्टी कारणीभूत होतात मूल उद्योगिक शिक्षण योजनेच्या अपयशात भारत पारतंत्र्यात होता ही काही कारण ते नव्हतं त्यानंतरचा बघा डॅश डॅशच्या मते खरे बौद्धिक शिक्षण हे शरीर शरीरावयांच्या वापरातूनच होऊ शकते असं मत महात्मा गांधीजी यांनी मांडलेलं आहे त्यानंतरचा बघा प्रश्न त्यानंतर बघा डॅश डॅश यांच्या मते कोणतेही धार्मिक संघटन पंथ मान सत्या वा सत्याच्या मार्गाकडे नेऊ शकत नाही केवळ स्वतःच्या ज्ञानामुळेच मनुष्य स्वतःची पूर्वग्रह खंत भीती एकाकीपणा व दुःख इत्यादी पासून मुक्त होऊ शकतो असं म जे कृष्णमूर्ती यांनी मांडलेलं आहे त्यानंतरचा मुद्दा बघा जे कृष्णमूर्ती यांच्या मते शांत निर्विकार मनच खरे डॅश डॅश होय तर धार्मिक मन हेच खरे होय जे कृष्णमूर्ती यांच्या मते काय शांत निर्विकार मन खरे तर हे धार्मिक मन आहे त्यानंतरचा मुद्दा बघा कोणत्याही कल्पित सत्याचा पाठलाग न करता वास्तव्याला निर्भयपणे सामोरे जाण्याचा धर्म डॅश डॅश यांना अभिप्रेत आहे तर जय कृष्णमूर्ती यांना हा अभिप्रेत आहे जय कृष्णमूर्ती यांच्यामध्ये जगातील सर्व समस्यांचे मूळ कारण काय हे विकृत मन हे मूळ कारण आहे आपलं मन चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतात त्यानंतरचा बघा मुद्दा डॅश डॅश यांची सगळ्या जुनी शाळा ऋषी व्हॅली हिची स्थापना एकोणीसशे तीसच्या सुमारास झाली कुठली शाळा ऋषी व्हॅली तर ही कोणी केली जे कृष्णमूर्ती यांनी केलेली आहे आणि ही सगळ्यात जुनी अशी शाळा आहे त्यानंतरचं बघा रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन व विश्वभारतीच्या अंतर्गत पुढील संस्था काम करीत आहे तर बघा शिशुभवन बालक मंदिर पाठभवन माध्यमिक शाळा शिक्षा भवन उच्च माध्यमिक शाळा या सर्व संस्था काम करतात आपल्याला पाहायचं आहे की बघा शिशुभवनामध्ये बालक मंदिर चालू केलं पाठभवन म्हणजे माध्यमिक शाळा शिक्षाभवन उच्च माध्यमिक शाळा त्यानंतर कशाच्या अंतर्गत आहेत ह्या तर शांतिनिकेतन विश्व व विश्वभारती या संस्थेच्या अंतर्गत विद्याभवनमध्ये पूर्वपदवी व संशोधन संस्था पुन्हा विनय भवनमध्ये शिक्षक प्रशिक्षण संस्था होती कलाभवनमध्ये काय उच्च कला व व्यवसाय महाविद्यालय त्यानंतर बघा संगीत भवनमध्ये संगीत व नृत्य महा महाविद्यालय शिल्पसाधनामध्ये व्यवसाय शिक्षण दिलं जायचं त्याला महा व्यवसाय शिक्षण महाविद्यालय आदि भाषेचे शिक्षण देणाऱ्या संस्था इथं होत्या त्यानंतरचा बघा पॉइंट आहे तो म्हणजे okay. जी व्यक्ती दोन किंवा अधिक संस्कृती सक्षमपणे हाताळताना त्यांना बहुसांस्कृतिक म्हणतात हाताळतात त्यांना जी व्यक्ती दोन किंवा त्यापेक्षा अधिक संस्कृती व्यवस्थित हाताळतात त्यांना आपण बहुसांस्कृतिक असं म्हणतो त्यानंतरचा बघा मुद्दा लोकशाही म्हणजे शासन व्यवस्थेचा एक असा प्रकार व पद्धती की ज्यामुळे जनतेच्या आर्थिक सामाजिक जीवनात रक्तपाताशिवाय क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणले जाते अशी व्याख्या कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही व्याख्या केलेली आहे त्यानंतरचा बघा जेम्स बॅक यांनी बहुसांस्कृतिक शिक्षण पद्धती तयार केली व त्याच्या पाच मिती सांगितल्या जेम्स बॅक लक्षात असू द्या कशाशी संलग्नित आहे बहुसांस्कृतिक शिक्षण पद्धतीशी संलग्नित आहेत आणि त्यांनी पाच मिती सांगितलेल्या आहेत त्यानंतर बघा डॅश डॅश यांच्यानुसार लोकशाही ही जीवनशैली होय जीवन तर जॉन डुई यांच्यानुसार लोकशाही ही काय आहे एक जीवनशैली आहे त्यानंतरचा बघा पॉईंट डॅश डॅश हे अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाचा आरसा मानले जाते तर पाठ्यपुस्तक हे अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाचा काय मानला जातो आरसा मानला जातो लक्षात असू द्या आर असा पाठ्यपुस्तक त्यानंतरचा मुद्दा बघा पाठ्यपुस्तके तयार करताना उपयोगात अनावयाची मार्गदर्शक तत्वापैकी डॅश डॅश हे तत्व योग्य वाटत नाही तर पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमावरून तयार केले जावे हे योग्य वाटत नाही योग्य वाटत नाही असं विचारलं आहे म्हणून याचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर क त्यानंतरचा मुद्दा बघा अभ्यासक्रम बदलाचे प्रभावी माध्यम म्हणून डॅश डॅश उपयुक्त ठरतात तर पाठ्यपुस्तक हे अभ्यासक्रम बदलाचे प्रभावी माध्यम म्हणून उपयुक्त ठरतात त्यानंतरचं बघा डॅश डॅश व डॅश डॅश शतकाला बालसाहित्याचा सुवर्णकाळ म्हणतात तर एकोणीसवे आणि विसावे जे शतक होतं त्याला बालसाहित्याचा सुवर्णकाळ किंवा बालसाहित्याचे सुवर्ण असे शतक म्हणलं जायचं त्यानंतर बघा लिखित कार्य व उदाहरणे देऊन बालकांना मनोरंजन व शिकवण देण्यास संशय संशय म्हणजे डॅश डॅश होय तर बालसाहित्य लिखित कार्य असो किंवा उदाहरण देऊन बालकाला काय बालकाचं मनोरंजन आणि त्यांना शिकवण देणे कशात होतं तर बालसाहित्यामध्ये आहे त्यानंतरचा बघा पॉइंट बालसाहित्यामुळे बालकामध्ये होणाऱ्या विकासात्मक बदलामध्ये पुढीलपैकी डॅश डॅश विकास अपेक्षित नाही विचारलं आहे नैतिक विकास होणं अपेक्षित आहे संकल्पना विकास होणं हे सुद्धा विद्या अपेक्षित आहे तर्कशक्ती विकास होणं बालकामध्ये हे सुद्धा अपेक्षित आहे पण मूर्त विचारशक्ती विकास होणं हे यामध्ये अपेक्षित नाही त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश यांचा उपयोग आपल्या आवडीनुसार व गरजेनुसार शोध घेणे व ज्ञानाचा विस्तार व वा खोली वाढवण्यासाठी होतो तर याचा उपयोग कशासाठी होतो संदर्भ संदर्भ पुस्तकामध्ये तुम्हाला तुम्हाला जर एखादा विषय व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ते संदर्भ पुस्तकामध्ये समजून घेता येतो त्याच्याशी संलग्नित अशी माहिती ज्या विषयाशी तुम्ही शिकवत आहात त्याच्याशी संलग्नित माहिती तुम्हाला संदर्भ पुस्तकामध्ये प्राप्त होते अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही संदर्भ पुस्तक वापरू शकतात त्यानंतरचा मुद्दा बघा जी पुस्तके पहिल्या पाना पानापासून शेवटच्या पाण्यापर्यंत वाचण्याची आवश्यकता नसते केवळ विशेष उद्देशाकरता उद्दिष्टाकरता माहितीकरता वाचली जातात अशा पुस्तकांना आपण संदर्भ पुस्तकं असं म्हणतो त्याचं काय आपण एकदा सुरू पहिल्यांदा सुरू केलं की त्याचं शेवट करावं असं नाही आहे तर तुम्हाला आवश्यक एवढीच माहिती तुम्ही त्याच्यामधनं प्राप्त करून घेऊ शकता त्यानंतरचा बघा पॉईंट अशा प्रकारे आपले सर्व क्वेश्चन झालेले आहेत साधारण शंभर क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत एवढे जरी क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित केले तरी पेपरमध्ये तुम्हाला ते म चांगला जाईल किंवा पेपर तुम्हाला व्यवस्थित सोडवता येईल त्यामुळे हे रिपीट रिपीट करून तुम्ही ऐका म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये कळवा की तुमचे पेपर कधी सुरू होणार आहेत आणि तुम्ही कोणत्या विद्यापीठाचे विद्यार्थी आहात ते पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद